तुझं माझं ब्रेकअप मालिकेच्या स्वेटर कलाकारांची फावल्या वेळात फुल टू धमाल मस्ती चालते. विशेषतः या मालिकेची नायिका केतकी चित्रेने मिळालेल्या ब्रेकचा पुरेपूर फायदा घेते. तर आज आम्ही तुम्हाला मालिका मसाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून असेच काही रंजक किस्से सांगणार आहोत. आज आपण आहोत तुझं माझं ब्रेकअप या मालिकेच्या सेटवरती. आपण खरं तर ऑन स्क्रीन कलाकारांना नेहमीच भेटतो, त्यांच्याशी वेगवेगळ्या गप्पा मारतो. बहुतेक वेळा आपण त्यांच्या भूमिकेविषयी किंवा नवीन सिरियलमध्ये काय चाललं आहे याविषयी अनेकदा गप्पा मारतो. मात्र हेच कलाकार जेव्हा मेकअप रूममध्ये असतात त्यावेळेस नेमकं यांची काय नेमकी तयारी सुरू असते, कारण सीन एखादा शूट होण्यापूर्वी किंवा शूट सीन झाल्यानंतर कशाप्रकारे यांची या मधल्या काळामध्ये हे नेमकं काय करतात आपण थोडंसं हे जाणून घेणार आहोत. आत्ता आपण आहोत मीराच्या मेकअप रूमच्या तिथे. बघूया की मीरा मेकअप रूममध्ये नेमकं तिचं काय करते ह्या मधल्या वेळेत, कारण आपण मागच्या वेळी जेव्हा तिला बोललो होतो त्यावेळेस तिने छान छान गाणी म्हटली होती. आता मेकअप रूममध्ये आहे, यावेळेस बघूया की नवीन आपल्याला काय बातमी देते आहे. आणि मीरा आहे आज आपल्यासोबत. खूप खूप स्वागत आहे झी 24 तासमध्ये. ती एवढी खुश काय तुम्हाला माहिती असेल की मागच्या वेळेस तिने अगदी शेवटी मागच्या इंटरव्ह्यूमध्ये खूप छान गाणं गायलं होतं आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात तिला म्हणजे तिचा प्रतिसाद मिळाला होता. तिला विचारणा झाली होती कुणासाठी गायलं होतं हे गाणं असं. हो, मला वेगवेगळ्या कमेंट्स आल्या. एकाने विचारलं कुणासाठी गायलं होतं, ज्यावर मी सांगितलं की आमची क्रिएटिव्ह उत्तरा हाय हिने सजेस्ट केलं होतं ते गाणं गायला, कारण हॉट सीट वरती असताना म्हणजे मी उभी होते अर्थात तेव्हा, पण तरी तेव्हा नाही सुचत काय गायचं, स्पेशली जेव्हा तुम्ही गायक नसता तेव्हा. ही आहे ती कल्प्रिट, बघून घ्या. कल्प्रिट अजिबात नाहीये, ती खूप छान गायली होती असं काही असं ती छान गायली होती आणि मनापासून गायली होती, तर ती कोणासाठी ते तुम्ही खरं तर विचारू शकता. बरं, काय काही असंही म्हटलं होतं की तू फार वाईट गातेस, कृपया परत गाऊ नकोस, असंही मला मेसेज आला होता आणि आय कम्प्लिटली अग्री विथ यू. पण जास्तीत जास्त प्रश्न काय होते, कोणासाठी गायलं होतं चाय कोणी आयो हीच ती बस सिम्पल लाईफ आपली. पण आज मीरा आपण म्हणजे मालिकेविषयी नेहमी बोलतोच आपण, पण आज जरा आम्हाला मेकअप रूममध्ये कशी तुझी तयारी असते, काय काय तुम्ही साधारण सीनपूर्वी काय काय तुम्ही मला स्क्रिप्ट दिसतंय, मेकअपचं बरंच काय काय साहित्य दिसतंय, तर त्याविषयी थोडंसं आम्हाला सांग की मधल्या काळात नेमकं काय काय चालतं मेकअप रूममध्ये. बरं, ॲक्च्युली स्पीकिंग आपण एका नव्या सेटवरती आहोत, त्यामुळे मीही अजून रुळलेले नाही आहे, अजून चाच पडतीये मेकअप रूम. कसं एक हक्क असतो ना घर असलं म्हटल्यावर, ते तसं सध्या अजून झालेलं नाही आहे. सो ॲज ऑफ नाव ये हमारा गरीब खाना है, तशरीफ लाईये. इकडे हे ड्रेसेस ठेवलेले आहेत, अर्थात नेहमीच आम्हाला चूज करायला, अर्थात आम्ही चूज करत नाही काय घालायचं आहे ते, ती चूज करणारी परत ही आहे. तुमच्या लक्षात येत असेल ती छान दिसते की नाही, पण मग अजून काय हवंय, ती खरंच गोड दिसते. माझं असं अजिबात म्हणणं नाहीये की हिचा चॉईस वाईट आहे, हिचा चॉईस चांगलाच आहे, पण तुम्हाला दिसत असेल मीराला फक्त दोन रंग आवडतात, सगळे पिंक रेडच्या फॅमिलीमधले आणि दुसरे येलो आणि व्हाईटच्या फॅमिलीमधले. बघत असाल तिने आत्ता जो घातलेला कुर्ता आहे तो खरंच खूप गोड आहे, आणि जेव्हा तो पहिल्यांदा आला होता तेव्हा ती स्वतः खूप खुश झाली होती की वाव माझा मस्त कुर्ता आहे आणि मी खूप छान दिसते. सो ऍक्च्युली ती खरंच खूप गोड दिसते त्याच्यात. ऍक्च्युली मला माझे सगळे कपडे आवडतात, कारण ए कॉटनचे आहेत त्यामुळे अजिबात रॅश बिशी येत नाही. उत्तर
उत्तर आहे आपल्यासोबत, कारण पडद्यामागे अनेक लोक असतात जे आपल्याला काय डायरेक्ट फायनल आउटपुट दिसतं बरेचदा, पण कशी तयारी असते सकाळपासून, म्हणजे किती शिफ्ट्स असतात, कलाकारांना किती कॉल्स करावे लागतात किंवा रिमाइंडर्स द्यावे लागतात का, आणि बाकी काय काय म्हणजे तुला सांभाळायला लागतं? मी इकडे बिलकुल पाहतच नाही. नाही नाही, आमची गुणी आहे ती आर्टिस्ट, त्यामुळे मीराला असं कधी 10 वेळा सांगावं लागत नाही. फक्त ती झोपली की तिला उठलीस का ग सीन आहे, उठलीस का ग सीन आहे, एवढंच बोलावं लागतं. ह्या व्यतिरिक्त तिला उठवावं म्हणजे अजून काही त्रास द्यावा लागत नाही. आणि राहिला शिफ्टचा प्रश्न, तर एकच शिफ्ट होते आमची, असं कधीही एक्सटेंड झाली आहे किंवा अगदी हेक्टिक शेड्यूल आहे असं कधीही होत नाही. आम्ही खूप आरामात शूट करतो. मी इथं जर का बघितलं मेकअप रूममध्ये वेगवेगळे ड्रेसेस बघतोय आपण मीराचे, की म्हणजे ती ऑर्डर करते, ऑर्डर सोडते आणि मग लगेच हजर हो सारखं सगळे हजर असतात तिच्यासाठी ड्रेसेस. तर कुठचा ड्रेस छान म्हणजे छान दिसतो म्हणण्यापेक्षा, की उत्तरा जी आहे किंवा हे पडद्यामागचे जे काही तुमचे कलाकार आहेत, काय काय सहन करतात तुमच्यासाठी? माझ्यासाठी काय सहन करतात आता हे तुम्हाला त्यांनाच विचारावं लागेल, कारण माझ्या दृष्टीने ते काहीच सहन करत नाहीत ना. मी एक नक्की सांगेन की मध्येच मीरा, आणि मीरा म्हणण्यापेक्षा केतकी अशी मध्येच हट्टी होते, आणि नंतर तिला असं लहान मुलासारखं, अगं हे नाही, मग तुला चॉकलेट देऊ का, मग तू शांत बसशील का, असं केल्यानंतर ती लगेच शांत होते. इन माय डिफेन्स, मला तेव्हा भूक लागलेली असते, मला खायला नाही मिळालं की माझी चिडचिड होते, आणि मग ती मला कळत नाही की मला भूक लागली आहे. ती 24 तासांनी असं ठरवलेलं आहे की यंदा ते माझं कर्तव्य करूनच राहणार आहेत, त्यामुळे आधी कुठलं ते काहीतरी रोमॅन्टिक गाणंच उत्तराने गायला लावलं होतं, आणि आता दुसरं गाणं मला हे गायला लावत आहेत. मेरे खाबो में जो आए आके मुझे छेड़ जाए, उसे कहो कभी सामने तो आए, मेरे खाबो में जो आए. वाजवा आता टाया, वाजवा व्याज लागतील, किती वाईट गायला तरी. ही 24 तास रहा एक पाऊल पुढे.